आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजर्षी शाहू आघाडीने सक्षम उमेदवार दिलेत खासदार राजू शेट्टी. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजू शेट्टी उतरले मैदानात. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आज खासदार राजू शेट्टी यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या वतीनं प्रचार पदयात्रा काढली आणि मतदारांना शाहू आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय. शिरोळ नगरपालिकेची निवडणूक रविवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी होत असून प्रचाराची रणधुमाळी दिनांक 20 रोजी संपत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात खासदार राजू शेट्टी यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्व प्रभागातून पदयात्रा काढत मतदारांना आवाहन केलं. शाहू आघाडीने सक्षम आणि प्रभागातील समस्यांची जाण असलेले उमेदवार दिले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी अमरसिंह भीम बहादर माने पाटील उर्फ भैया यांनी गेल्या 4 वर्षात अनेक विकास कामं करून मतदारांपुढे सक्षम आणि आदर्श उमेदवारी ठेवली आहे. तर आघाडीचे इतर प्रभागातील सर्व उमेदवार हे स्वच्छ चारित्र्याचे, नव्या दमाचे आणि प्रभागातील समस्यांची जाण असलेले उमेदवार आहेत. पदयात्रेदरम्यान खासदार राजू शेट्टी मतदारांपर्यंत जाऊन त्यांना शाहू विकास आघाडीच्या नारळ या चिन्हासमोरील बटन दाबून आघाडीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावं असं आवाहन करत आहेत. मानकर न्यूजसाठी शिरोळहून ऋषिकेश बावचे. शाहू आघाडीच्या मार्फत शिरोळच्या पहिल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अमरश पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक सक्षम असं पॅनेल आम्ही उभा केलेला आहे आणि पक्षीय जोडे बाजूला ठेवून खऱ्या अर्थानं शिरोळचा विकास साधायचा या उद्देशानं आम्ही एकत्रित आलेलो आहोत. अर्थात एका निवडणुकीच्या निमित्तानं एकत्रित आलो आहे असा भाग नाही. यापूर्वी सलग 2 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सगळे एकत्रितच होतो. आता ग्रामपंचायतीचं नगरपालिकेत रूपांतर झालं एवढंच, परंतु यापूर्वीसुद्धा आम्ही शिरोळला चांगलं आणि सक्षम नेतृत्व दिलेलं होतं. शिरोळच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सक्षमपणानं सोडवलेला होता आणि त्या काळामध्ये लोकवर्गणीतून जी पाण्याची योजना उभी राहिली त्या आजही अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि अशाच पद्धतीनं राहिलेली जी काही कामं आहेत ती करायच्या दृष्टिकोनातून एक चांगला अनुभवी नेतृत्वाची गरज आज नगरपालिकेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून अमरसिंह पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही समाजामध्ये पत असणारे, प्रतिमा असणारे, स्वच्छ चारित्र्याचे असे 17 उमेदवार उभा केलेले आहेत. नारळ हे चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढवतो आहे. या शिरोळ तालुक्यामध्ये आणि शिरोळमध्ये सुद्धा शिरोळ गावामध्ये स्थानिक राजकारणामध्ये कधी पक्षीय राजकारण यापूर्वी आलेलं नव्हतं आणि आत्तासुद्धा एक पक्षाचं राजवट येण्याची शक्यता अजिबात नाही. त्यामुळं आमच्या राजर्षी शाहू आघाडीमार्फत विजयावर आम्ही ठाम आहोत आणि 22 तारखेला निकालामध्ये स्पष्ट दिसेल. अमरसिंह पाटील तर नगराध्यक्ष होतीलच, परंतु आमचे 17 च्या 17 नगरसेवकसुद्धा निवडून येणार याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे.